राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही आमदारांचा आणि नेत्यांचा प्रवेश भाजपमध्ये आता करून घेतल्यानंतर त्या भाषणामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जे विधान केलंय त्याला तीव्र आक्षेप आम्ही घेतोय. त्यांनी सांगितलं की आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महिला आघाडीमध्ये राहिलंय कोण? तर मला फडणवीसांना सांगायचंय की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक महिला नेत्या आहेत. आमच्या फौजिया खान आहेत, स्वतः विद्या चव्हाण आहे, आमच्या सुरेखाताई ठाकरे असतील, आमच्या उषाताई दराडे असतील, सुरेखाताई पेडणेकर असतील, आमच्या अनेक नेत्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आणि मुंबईमध्ये कुठेही गेलेल्या नाहीयेत. चित्राताई वाघ यांनी जे चित्र निर्माण केलेलं आहे ते फसवं आहे, त्यामुळे त्याच्यावरती जाऊ नका. आणि मला असं सांगायचंय मुख्यमंत्र्यांना, त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांविषयी बोलण्यापेक्षा आपल्या घरातल्या महिलांविषयी किंवा आपल्या पक्षातल्या महिलांविषयी ते काही बोलले असते तर आम्हाला ऑब्जेक्शन घेण्याचं कारण नव्हतं. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता कोणीच राहिलेलं नाहीये आणि ते वारंवार नाव ज्यांचं घेत आहेत त्या मंदाताई म्हात्र्यांनाच तुम्ही जर विचारली माहिती तर तुम्हाला जास्ती चांगली माहिती त्या देऊ शकतील. चंद्रकांत दादांनी, चंद्रकांत पाटलांनी की राष्ट्रवादी काँग्रेसचे भुजबळ साहेब आले तेव्हा काय झालं होतं? अहो, भुजबळ साहेब कसे आले? भुजबळ साहेब जेव्हा मंडल आयोग मान्य झाला आणि पवार साहेबांनी तो मंडल आयोग महाराष्ट्रात लागू केला त्याला विरोध करणारे तुम्ही लोक होता, शिवसेना होती, आणि म्हणून भुजबळ साहेबांना तिकडे इकडे यायला लागलेलं आहे. तेव्हा आमच्या पक्षामधले काही नेते तुमच्याकडे गेले तर अत्यंत हर्षवायू होऊन बोलण्यापेक्षा काही नाही. त्याच्यापेक्षा जलयुक्त शिवारामध्ये किती प्रचंड भ्रष्टाचार झालाय, किती घोटाळे झाले आहेत, आपल्या मंत्रिमंडळामध्ये किती भ्रष्ट मंत्री आहेत, त्यांच्याविषयी काहीतरी बोलावं. महाराष्ट्राच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत, तुम्ही 5 वर्षामध्ये काहीही करू शकलेला नाहीये. माझ्या एरियामध्ये मालाडमधली भिंत तुटली, तिथे 30 लोक मृत्युमुखी पडले, त्या लोकांना अजून घरं नाही आहेत. 4-4 वेळा तुम्हाला भेटून आलो, त्यांना तुम्ही घरं देऊ शकत नाही. आणि 5 वर्षामध्ये संजय गांधी नॅशनल पार्कचं पुनर्वसन ठप्प आहे. आमच्या सरकारने 13,000 लोकांना घरं दिली पण तुम्ही मुख्यमंत्री झाल्यापासून कोणालाही घरं देऊ शकला नाही. तुम्ही किती कर्तृत्व वान आहात याचा पाडा मी वाचायला तयार आहे. तुम्ही समोरासमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलाच तुम्हाला तुमचं तोंड बंद करू शकतील एवढी आमच्यामध्ये ताकद आहे. तेव्हा एखाद्या कठपुतलीला घेऊन तिथे नाचवणं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्या महिला माझ्या सोबत आल्या आहे असा जो तुम्ही दाखवता आहात ते पूर्ण कृपया बंद करा. आणि तुमचा पक्ष वाढवण्यासाठी तुमचे कार्यकर्ते आणि तुम्ही सक्षम नाही आहात हे आज याच्यावरनं सिद्ध झालं. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आज शिवनेर प्राईमला सबस्क्राईब करा आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.